भारतीय जनता पक्षाचा 45वा वर्धापन दिन सोहळा नागपुरात पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. भाजपचे जगात सर्वाधिक सदस्य आहे. भारतात ज्या पक्षाचे सर्वाधिक खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य, महापौर, सर्वाधिक स्थानिक स्वराज्य संस्थातील सदस्य असा देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपकडे पाहिलं जातं, असं फडणवीस म्हणाले. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, महाराष्ट्राचे लोकसभेचे प्रभारी, उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय दिनेश शर्माजी, प्रवीण दटकेजी, कृष्णाजी कोपडे, अजयजी संचेती, विकासजी कुंभारे, बंटीजी कुकडे, मोहनजी मते, डॉक्टर उपेंद्र कोठेकर, अनिलजी सोले, डॉक्टर मिलिंदजी माने, या ठिकाणी उपस्थित जयप्रकाशजी गुप्ता, धर्मपालजी मेश्राम, संदीपजी, त्याचप्रमाणे मंचावरील सर्व मान्यवर, माफ करा काही नावं सुटली असतील तर, आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो. भारतीय जनता पक्ष आज जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. ज्या पक्षाचे जगात सर्वाधिक सदस्य आहेत असा पक्ष आहे, आणि त्याचवेळी भारतामध्ये ज्या पक्षाचे सर्वात जास्त खासदार, ज्या पक्षाचे सर्वात जास्त आमदार, ज्या पक्षाचे सर्वात जास्त विधान परिषद सदस्य, ज्या पक्षाचे सर्वात जास्त महापौर आणि ज्या पक्षाचे सर्वात जास्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सदस्य, असा देशातला सर्वात मोठा पक्ष म्हणून आज भारतीय जनता पक्षाकडे पाहिलं.